नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। हरियाणातील शेतकरी महिला आंदोलकांना ट्रकने चिरडलं आणि त्यात तिघींचा मृत्यू झालाय, याबाबतची महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला या बुलेटिन मध्ये सांगणार आहोत। समीर वानखेडे यांचं कुटुंब मुस्लिमच असल्याचा दावा त्यांचे पहिले सासरे डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी केला आहे, याबाबत काय महत्त्वाची बातमी आहे हे देखील आम्ही तुम्हाला या बुलेटिन मध्ये सांगणार आहोत। जम्मू काश्मीर मध्ये मिनी बस दरीत कोसळून 8 प्रवासी ठार झाले तर अनेक जण जखमी झाले, याबाबतची काय महत्त्वाची घडामोड आहे हे देखील तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। भारतीय सैन्याने अग्नि 5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे, याबाबतची महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला बुलेटिन मध्ये सांगणार आहोत। नीटचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलाय, याबाबतची बातमी देखील तुम्हाला या बुलेटिन मध्ये पाहता येईल। आता पाहूयात बातम्या सविस्तर। हरियाणातील बहादूरगड मध्ये गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबरला एका भरधाव ट्रकने 6 आंदोलक महिला शेतकऱ्यांना चिरडलं, यामध्ये तिघींचा मृत्यू झालाय तर 3 महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्या आहेत। ही घटना सकाळी 6:30 घडली। या महिला झज्जर रोडवरील दुभाजकावर बसलेल्या होत्या, यावेळी भरधाव ट्रक अचानक थेट दुभाजकावर चढला आणि या महिलांना चिरडलं। या घटनेनंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ही क्रूरता आणि द्वेष आपल्या देशाला उद्ध्वस्त करत आहे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं। निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुढील अनेक दशके भारतीय राजकारणावर भाजपचे वर्चस्व राहणार आहे आणि मोदी युग संपण्याची वाट पाहणं ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चूक आहे असं मत व्यक्त केलं आहे। प्रशांत किशोर यांनी गोव्याच्या दौऱ्यावर असताना ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना पुढील अनेक दशके भाजपाशी लढावं लागणार आहे। प्रशांत किशोर सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहेत। शेतकरी नेते आणि भारतीय जनता युनियनचे म्हणजेच BKU चे राष्ट्रीय प्रवक्ते असलेल्या राकेश टिकेत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे। सध्या सुरू असणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत मतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तान विरोधात पराभूत होण्यास भाग पाडल्याचं टिकेत यांनी म्हटलं आहे। भारतीय संघाच्या पराभवामुळे मतं मिळणार असतील तर भारत सरकार संघाला पराभूत होण्यासाठी भाग पाडू शकतं असं टिकेत म्हणाले। हा सामना भाजपासाठी महत्वाचा नव्हता तर मतं महत्वाची आहेत असंही टिकेत यांनी स्पष्ट केलं। टिकेत यांनी मंगळवारी बागपत मध्ये हे वक्तव्य केलं असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या T20 सामन्यात भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला, याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी T20 सामन्यात पाकिस्तानचा विजय साजरा करत फटाके फोडणाऱ्यांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यांनी बुधवारी एका वृत्त प्रकाशनाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल मत व्यक्त केलं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या मुलाखतीची पोस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे। AIMIM पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी भारत पाक सामन्यानंतर T20 विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तानचा विजय हा इस्लामचा विजय आहे असं विधान केलं होतं। T20 विश्वचषकात भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या विजयावर इस्लामचा विजय म्हणून आश्चर्य व्यक्त करत असदुद्दीन ओवेसी यांनी क्रिकेट सामन्याशी इस्लामचा काय संबंध आहे असा प्रश्न केला। तसेच इम्रान सरकारमधील मंत्री शेख रशीद यांना वेडं ठरवून त्यांनी या शेजाऱ्यांना काहीच समजत नसल्याचं म्हटलं आहे। महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा करत आहेत। त्यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा देखील त्यांनी समोर आणला होता। तसेच पहिला निकाह लावून देणाऱ्या काझीने देखील समीर वानखेडे हे मुस्लिमच आहेत आणि ते खोटं बोलत आहेत असा दावा केला होता। आता वानखेडे कुटुंबीय हे मुस्लिमच आहेत, समीर वानखेडे हे देखील मुस्लिम आहेत आणि म्हणूनच माझ्या मुलीचा निकाह मी त्यांच्यासोबत लावून दिला असा खळबळजनक दावा वानखेडे यांचे पहिले सासरे डॉक्टर जाहीद कुरेशी यांनी केला आहे।
देशातील ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी ड्रग्जवर अजब विधान केलं आहे. मादक द्रव्ये जीवनावश्यक असून गुटखा, दारू, तंबाखू यासारख्या पदार्थांचं सेवन कर भरून केलं जात असल्याचं केटीएस तुलसी म्हणाले. गुटखा, दारू आणि सिगरेट याप्रमाणेच ड्रग्जलाही सूट देण्यात यावी. ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे असं खासदार केटीएस तुलसी यांनी म्हटलं आहे. दारू, गुटखा, तंबाखूमुळेही हानी होते, परंतु कर भरून त्याचे सेवन करू दिलं जातं, मग ड्रग्ज का नाही? कर वसुली झाल्यानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर आज पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र किरण गोसावी विरोधात यापूर्वीपासून अनेक गुन्हे दाखल होते. अशातच चिन्मय देशमुख या तरुणाने नोकरीचं आमिष दाखवून किरण गोसावीने आपली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अखेर किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत आरोपी किरण गोसावी सचिन पाटील या नावाने लोकांची फसवणूक करायचा अशी माहिती दिली आहे. जम्मू काश्मीर मध्ये आज सकाळी मिनी बस अरुंद दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस थात्रीहून डोडाकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती, यावेळी हा अपघात घडला. सध्या बचाव कार्य सुरू असल्याची माहिती डोडाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. जखमींना GNC रुग्णालयात हलवण्यात येत आहे. जी काही मदत लागेल ती पुरवली जाईल असं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. थात्रीतील रस्ता अपघातातील मृतांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000 रुपये पंतप्रधान सहायता निधीतून देण्याची घोषणा केली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. या गंभीर आरोपानंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला होता. यानंतर आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. एक मराठी माणूस म्हणून मी आज तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहत आहे, तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती क्रांतीने उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. भारताने ओरिसा येथील APJ अब्दुल कलाम द्वीप येथून 5,000 किलोमीटर पर्यंत मारा करणाऱ्या Agni-5 क्षेपणास्त्राची चाचणी केली. जमिनीवरून मारा करणारे हे अतिशय ताकदवान असं क्षेपणास्त्र आहे. Agni-5 मिसाईलच्या यशामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढली आहे. चीन विरोधात अणु ऊर्जेच्या वापराला विरोध करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण असं पाऊल मानलं जात आहे. ओरिसाच्या APJ अब्दुल कलाम द्वीप येथे बुधवारी सायंकाळी 7:50 या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. 2 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात NTA ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. NTA ने सोमवारी न्यायालयाला आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG 2021 निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली. 2 NET विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षेनंतरच निकाल जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने NTA ला दिलेल्या 20 ऑक्टोबरच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित. पंजाबमधील अमृतसर येथे भारत पाकिस्तान सीमेवर ड्रोन दिसला. रात्री 12:30 सुमारास शहापूर बॉर्डर आउटपोस्ट जवळ हा ड्रोन पाहण्यात आला. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या 73व्या बटालियनने गोळीबार सुरू केला. त्यानंतर तो ड्रोन सीमा पार पाकिस्तानच्या दिशेने परत गेला. BSF आणि सुरक्षा यंत्रणा सध्या संपूर्ण परिसराची छाननी करत आहेत. या ड्रोनच्या सहाय्याने सीमा पार करत माल पाठवला असल्याचा संशय आहे. याआधी देखील अमृतसर सेक्टरमध्ये
भारत पाकिस्तानच्या सीमेवर 19 आणि 20 ऑक्टोबरच्या रात्री ड्रोन आढळून आला होता, तेव्हाही BSFने गोळीबार केला होता। BSFने परिसरात शोध घेतला असता 1 किलो हेरॉईनचं पाकिट सापडलं होतं, याच्या भोवती लोखंडी रिंग देखील होती, असं वृत्त PTIने दिलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 नंतर जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचा देवदूत बनून आले। 177 देशांच्या सहमतीने योग आणि आयुर्वेदाचं भांडार जगभरात नेण्याचं काम केलं, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींचं कौतुक केलं आहे। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या डिलिव्हरिंग डेमोक्रेसी या 3 दिवसांच्या चर्चा सत्राच्या उद्घाटन समारंभात शहा बोलत होते। पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अमित शहा यांनी मोदींच्या शासन पद्धती आणि कारकिर्दीचं कौतुक केलं। देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असताना आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे। कोरोना विषाणूच्या AY 4.2 या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे। भारतातील प्रकरणे आता वाढू लागली आहेत। भारतातल्या 5 राज्यात या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले। भारतामध्ये या व्हेरियंटची प्रकरणं आता कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर यासह महाराष्ट्र या राज्यातही आढळून आली आहेत। या नव्या व्हेरियंटचा अभ्यास सुरू आहे, तसंच हा व्हेरियंट डेल्टा प्लस व्हेरियंटचाच प्रकार असल्याचं बोललं जात आहे। यासह आत्ताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।